Good morning, students, all of you. Today's sections distillations. Ever distillations. Okay, distillation. Distillation process. Okay, distillation process. Kuna sare offer students la. Distillation process is using for miscible liquid. Students, kuna sare offer je pa. A liquid kase student. Bula student. Liquid kase ka. Liquid kase student. Miscible liquid. कशा असेल स्टूडेंट मिसिबल लिक्विड असेल मिसिबल काय आहे स्टूडेंट्स मिसिबल लिक्विड आहे ओके मग किती लिक्विड असेल स्टूडेंट्स मोदकमण किती असेल स्टूडेंट मिसिबल होण्यासाठी किती वायचे स्टूडेंट्स किती असणार बोला मोर देन किती पाहिजे स्टूडेंट मोर देन 1 पाहिजे ओके स्टूडेंट पाच स्टूडेंट दोन लिक्विड असतील आणि ते मिसिबल झाले यस नो डाउट त्यासाठी आपण कोणती टेक्निक वापरणार आहे स्टुडंट सेपरेशन टेक्निक चालू आहे आपल्या कोणते स्टुडंट डिस्टिलेशन वापरणार आहे पण स्टुडंट सिंपल वा डिस्टिलेशन चे किती टाइप होता स्टुडंट दोन टाइप पडतात डिस्टिलेशन चे किती टाइप होता स्टुडंट टू टाइप्स आहे डिस्टिलेशन चे टू टाइप आहे स्टुडंट फर्स्ट टाइप कोणता आहे स्टुडंट्स चला फर्स्ट टाइप आहे स्टुडंट्स पा फर्स्ट टाइप आहे स्टूडेंट आहे तो फर्स्ट टाइप सिंपल डिस्टिलेशन सिंपल काय स्टूडेंट सिंपल डिस्टिलेशन आहे ओके सिंपल डिस्टिलेशन आहे आणि सेकंड टाइप आहे स्टूडेंट तो कोणता आहे हे बघा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कोणता आहे स्टूडेंट हे बघा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ओके फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ओके स्टूडेंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मग आता दोन टाइप कसे होऊन झाले स्टुडंट हे बघा डिस्टिलेशन हे कसं होऊन झाले आपल्याला पाहायचं स्टुडंट बाद म्हणजे कसं होऊन झाले दोन टाइप फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड सिंपल डिस्टिलेशन दिस टू टाइप ऑफ कशावर डिपेंड आहे स्टुडंट हे डिपेंड आहे स्टुडंट मिसिबल लिक्विड विथ दोज लिक्विड आर मिसिबल नेचर ऑफ मिसिबल लिक्विड स्टुडंट म्हणजे कशावर डिपेंड आहे स्टुडंट हे बघा डिपेंड आहे बॉइलिंग पॉइंट स्टुडंट बॉइलिंग पॉइंट ऑफ स्टुडंट मिसिबल बॉइलिंग पॉइंट ऑफ स्टुडंट मिसिबल लिक्विड स्टुडंट चला जे भी लिक्विड स्टुडंट माझे मिक्स झाले असतील या लिक्विडच्या बॉइलिंग पॉइंट वर स्टुडंट चला आता मी काय मानतो स्टुडंट एकदम अज्यूम करा स्टुडंट चला मी अज्यूम केलं स्टुडंट पहिला आहे माझा पहा स्टुडंट सिंपल डिस्टिलेशन इकडे मानणं इकडे काय मानणार स्टुडंट चला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मानणं ओके याचा मी इम्पॉर्टंट नोट मानतो स्टुडंट नोट ओके काय नोट आहे स्टुडंट बोला नोट मी अशी देणार आहे इकडे लक्ष द्या स्टुडंट चला ओके हियर अटेंशन आता काय सांगतो मी सिंपल डिस्टिलेशन मध्ये स्टुडंट जे काय दोन लिक्विड असतील स्टुडंट हे बघा लिक्विड असेल म्हणजे हे सोल्युशन कसं तयार होणार आहे सोल्युशन इंग्लिश कसं होणार आहे सोल्युशन म्हणजे काय असणार आहे स्टुडंट हा करेक्ट म्हणजे आता हे पहा आपल्याला काय पाहिजे स्टुडंट सिंपल डिस्टिलेशन दोन लिक्विड काय झाले स्टुडंट मिसिबल झाले पहिले लिक्विड कोणतं मानलं स्टुडंट हे बघा लिक्विड नंबर 1 हा काय झाला हे एक लिक्विड आहे स्टुडंट ओके आणि हे भी काय आहे स्टुडंट हे भी लिक्विड आहे ओके स्टुडंट हे टू लिक्विड काय झाले स्टुडंट मिसिबल झाले मिसिबल झाले म्हणून काय म्हणलं स्टुडंट सोल्युशन ओके स्टुडंट म्हणजे आता या बिकर मध्ये स्टुडंट काय असणार आहे सांगा पाहू स्टुडंट या बिकर मध्ये काय असणार आहे एनीबडी टेल मी स्टुडंट्स या बिकर मध्ये दोन काय आहे स्टुडंट सोल्युशन आहे म्हणजे एक सोल्युशन आहे त्याच्या किती लिक्विड आहे स्टुडंट्स बोला टू लिक्विड आहे दिसते का ब्लॅक आणि ब्लू पार्टिकल दिसतात का स्टुडंट्स हॅलो ब्लॅक आणि ब्लू पार्टिकल हा याचा अर्थ असं काय झालं स्टुडंट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालं म्हणजे अर्थ हे काय म्हणलंय स्टुडंट हे सोल्युशन आहे हे सोल्युशन कोणत्या कॉम्पोनंट पासून बनलंय स्टुडंट एक कोणता आहे ए आणि दुसरा कॉम्पोनंट कोणता आहे स्टुडंट बी ओके स्टुडंट याच्यापासून हे सोल्युशन झाले आता काय करायचं स्टुडंट स्टुडंट मला हे कॉम्पोनंट आहे स्टुडंट काय करायचं सेपरेट करायचं म्हणून आपण कोणते मेथड युज करणार स्टुडंट सेपरेटिंग टेक्निक
काय करणार स्टूडेंट सेपरेटिंग काय वापरणार आहे स्टूडेंट जरा टेक्निक वापरणार आहे ओके टेक्निक वापरणार आहे स्टूडेंट चला सेपरेटिंग टेक्निक मध्ये कोणते वापरणार आहे स्टूडेंट डिस्टिलेशन आणि कोणता डिस्टिलेशन दोन टेक सिंपल डिस्टिलेशन आणि कोणता दुसरा स्टूडेंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आता पहा सिंपल डिस्टिलेशन मध्ये मी काय सांगतोय स्टूडेंट ही प्रोसेस कशावर डिपेंड आहे स्टूडेंट हे बघा बॉइलिंग पॉइंट ऑफ म्युनिसिपल लिक्विड हे दोन लिक्विड मिक्स झाले पण मला सेपरेट करण्यासाठी थोडे ह्याला हीट द्यायचे हीट देत असेल काही वापर वेपोरायझेशन काय झाले आपल्याला मी हा जो टेक्निक वापरणार आहे स्टूडेंट कोणती वापरणार आहे बोला स्टूडेंट डिस्टिलेशन मेथड आहे स्टूडेंट यस डिस्टिलेशन मेथड आहे ओके स्टूडेंट मग आता डिस्टिलेशन मेथड मला काम करणार आहे स्टूडेंट कसे काम करणार आहे पहा मी एक नोट देतोय स्टूडेंट काय नोट असणार आहे माझी स्टूडेंट जेव्हा बॉइलिंग पॉइंट इज एवर डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट इज मच एंड मोर एवर डिफरन्स बिटवीन टू मिसेबल लिक्विड एवर बॉइलिंग मी असं लिहितो स्टूडेंट एवर डिफरन्स boiling point student boiling point difference students difference between student chala between miscible liquid student miscible liquid student kitna sahay question student more than me samun beta ko student nahi बॉइलिंग पॉइंट जर माझा 50-60 डिग्री सेल्सिअस असेल तर माझा बीचा बॉइलिंग पॉइंट किती असायला पाहिजे स्टूडेंट हे बघा डिफरन्स किती पाहिजे 10 किंवा 15 पेक्षा जास्त पाहिजे तर माझं काम काय करणार स्टूडेंट ड्रॉप होणार आहे मग माझा बीचा बॉइलिंग पॉइंट किती असेल स्टूडेंट टेल मी स्टूडेंट my difference point between miscible liquid more than 3% student my ata mis eva difference between two miscible liquid kasa paisen student boiling point kasa paisen much and more paisen student jitka much and more boiling point difference asen ka student itka mala simple distillation kasa asen student very good ओके याचा अर्थ एकदम सिंपल डिस्टिलेशन वापरण्यासाठी नो प्रॉब्लेम स्टूडेंट प्रॉब्लेम कधी क्रिएट होणार आहे जर दोन लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट क्लोज असेल स्टूडेंट क्लोज असेल तर मला हे टेक्निक वापरू शकणार नाही स्टूडेंट म्हणून मी सांगितलं हे टेक्निक स्टूडेंट 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर बॉइलिंग पॉइंट स्टूडेंट दोन लिक्विडचा जर काय असेल क्लोज असेल स्टूडेंट म्हणजे जवळ असेल तर मी ही सिंपल टेक्निक वापरू शकणार नाही स्टूडेंट मन स्टूडेंट हा बॉइलिंग पॉइंट पहा मी इथे लिहून टाकतो स्टूडेंट काय सांगणार आहे स्टूडेंट तेव्हा बॉइलिंग पॉइंट डिफरन्स किती पाहिजे लार्ज सिंपल नंबर सांगतो स्टूडेंट काय पाहिजे मला बॉइलिंग पॉइंट डिफरन्स कसा पाहिजे स्टूडेंट बोला बोला कसा पाहिजे स्टूडेंट लार्ज पाहिजे लार्ज असेल तर दिस मेथड इज काय असेल स्टूडेंट गुड बेस मेथड कसे असेल स्टूडेंट हे बेटर काम करणार आहे स्टूडेंट म्हणजे मेथड काय करणार आहे बेटर काम करेल स्टूडेंट आता स्टूडेंट मला क्लोज असेल तर दिस मेथड इज कॅन नॉट बी वर्क आउट स्टूडेंट म्हणजे आता काम करणार नाही सिंपल डिस्टिलेशन मग पहा स्टूडेंट मी आता सिंपल डिस्टिलेशन मी कोणासाठी वापरणार बोलले कोणासाठी मला फायदा होणार आहे स्टूडेंट क्लोज बॉइलिंग पॉइंट साठी म्हणून मी नोट मध्ये काय सांगतो स्टूडेंट boiling point difference between miscible liquid is 3% less
किंवा काय पाहिजे स्टुडंट बोला बॉइलिंग पॉइंट डिफरन्स मी सिंपल मानतो स्टुडंट एकाच वाक्यात लिहितो स्टुडंट किती पाहिजे मला लेस पाहिजे स्टुडंट बॉइलिंग पॉइंट डिफरन्स इज लेस बिटवीन बॉइलिंग पॉइंट पॉइंट डिफरन्स इज लेस अप्रोचमेंट किती पाहिजे स्टुडंट हे बा माझा बॉइलिंग पॉइंट डिफरन्स किती पाहिजे लेस किती पाहिजे स्टुडंट 1 2 3 4 5 असा डिग्री असेल म्हणजे किती खाली पडणार आहे मी 10 डिग्री सर बिलो किती पाहिजे स्टुडंट मी किती मानतो बिलो 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली असेल स्टुडंट डिफरन्स तर मी 100% कोणते मेथड युज करणार स्टुडंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड युज करणार स्टुडंट कळलं तुम्हाला फ्रॅक्शनल काय करणार स्टुडंट डिस्टिलेशन मेथड युज करणार मग लेट्स माना स्टुडंट काय मानणार इकडं एक लक्ष द्या स्टुडंट लेट्स अज्यूम करा स्टुडंट अज्यूम केलं काय अज्यूम केलं तेव्हा मी इकडलं वाक्य इथं थोडं चेंज करून लिहितो स्टुडंट मी मला कन्फ्युजन किंवा अवॉइड करतो मी ओके शॉर्टकट म्हणून लिहितो स्टुडंट काय लिहणार इकडे लक्ष द्या स्टुडंट बॉइलिंग पॉइंट डिफरन्स बॉइलिंग पॉइंट डिफरन्स कसा पाहिजे स्टुडंट मी सिंपल लँग्वेज मध्ये लिहितो लार्जर पाहिजे स्टुडंट लार्जर म्हणजे किती स्टुडंट हे बघा मोर दॅन किती सांगितलं होतं स्टुडंट मोर दॅन 10 डिग्री सेल्सिअस ऑर स्टुडंट 15 डिग्री सेल्सिअस ओके म्हणजे हा डिफरन्स पाहिजे चला स्टुडंट आता मला ह्याच्यात लेस माना स्टुडंट अज्यूम करा काय अज्यूम करा स्टुडंट चला लेट्स अज्यूम स्टुडंट मी मानला ए चा जो बॉइलिंग पॉइंट आहे स्टुडंट चला मी 95 डिग्री सेल्सिअस मानला तर स्टुडंट बी चा बॉइलिंग पॉइंट किती पाहिजे किती पाहिजे स्टुडंट एनीबडी टेल मी फास्ट किती लेस दॅन 10 डिग्री पाहिजे मी किती घेऊ शकतो स्टुडंट बोला मी फास्ट 19 डिग्री घेऊ शकतो का यस या दोन्ही बॉइलिंग पॉइंट मला डिफरन्स किती पाहिजे लेस दॅट 10 डिग्री असेल तर मी कोणते टेक्निक वापरणार स्टुडंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टेक्निक वापरणार आणि स्टुडंट ही जी टेक्निक आहे काम कोणत्या प्रिन्सिपल नुसार करेल स्टुडंट बोला प्रिन्सिपल कोणतं फॉलोअप करणार आहे स्टुडंट बोला स्टुडंट चला जो स्टुडंट ज्याचा बॉइलिंग पॉइंट स्टुडंट कसा आहे लो बॉइलिंग पॉइंट ठीक आहे लो बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट स्टुडंट हायेस्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कुणाला बोलू शकतो रे स्टुडंट ज्याचा बॉइलिंग पॉइंट ज्यादा असेल स्टुडंट तो वेपर फेज मध्ये जाणार आहे का स्टुडंट बोला वेपर फेज मध्ये जाईन का पण हायर म्हणजे बॉइलिंग पॉइंट जास्त आहे आणि तुम्ही म्हणले हायर म्हणजे बायसिकल उन्हात ठेवले मी मैसांच्या प्रेझेन्स मध्ये ठेवले सनलाईट मध्ये आहे आणि तुम्ही म्हणले अरे काय आज मी सायकल ओपन ठेवले उन्हात आणि गेले मी माझं सीट उडून हवेत असं होईल का स्टुडंट तुम्ही बोलणार का माझं पॅरेंट गेलं स्टुडंट रिऑपरेट झालं किंवा असं म्हणणार आहे का स्टुडंट माझं व्हील गेलं आहे रिऑपरेट होऊन जास्त उन्हात ठेवली सायकल असं तरी होईल का किंवा स्टुडंट जास्त टेम्परेचर जरी झालं किती रे 100 झालं 200 झालं तरी सुद्धा स्टुडंट बायसिकल म्हणजे आयर्न पार्टिकल स्टुडंट गॅसेस फेज मध्ये जाणार नाही इट हॅव्हिंग बॉइलिंग पॉइंट इज मच अँड मोर स्टुडंट आयर्नचा बॉइलिंग पॉइंट किती स्टुडंट एफ एचा बॉइलिंग पॉइंट किती स्टुडंट 15 किती स्टुडंट 100 म्हणजे आता किती झाला स्टुडंट 1530 डिग्री कुणाचा बॉइलिंग पॉइंट आहे स्टुडंट आयर्नचा बॉइलिंग पॉइंट आहे आयर्न एवढं बॉइल होईल स्टुडंट आणि हा वाईल नाही स्टुडंट अबाउट टेम्परेचर झालं की नाही स्टुडंट हे बघा किती 1530 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर आयर्नचं टेम्परेचर वाढलं स्टुडंट आयर्न कसं होणार आहे बॉइल होणार आहे म्हणजे तो सेमी लिक्विड मध्ये येईल स्टुडंट आणि नंतर काय होणार आहे तो याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर स्टुडंट काय होणार आहे तो एकदम काय होणार आहे स्टुडंट लिक्विड लिक्विड असं मूव्हिंग वॉटर सारखं ओके मग स्टुडंट ज्या वेळेस आपण आयर्न इंडस्ट्री मध्ये आयर्न मेल्ट करू न्यू काय करतो आपण स्टुडंट इन्स्ट्रुमेंट मेकिंग करणार स्टुडंट बनवून नव्हे त्यावेळेस आयर्न सेटिंग किती होतं स्टुडंट 1500 स्टुडंट 30 डिग्री सेल्सिअस त्या आयर्नचं आपण म्हणतो हे बघ आयर्नचं हे लिक्विड करून मोजत आहे आयर्नचं पाणी केलं म्हणतो
लोखंडाचं पाणी केलं म्हणतो स्टूडंट आणि काय न्यू असेंब्ली काय करू शकतो स्टूडंट आपण तयार करू शकतो मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो त्या गायबला आपण डिफरन्सिएट इझिली देऊ शकतो ओके मग मला सांगा स्टूडंट बॉइलिंग पॉइंट वाढला त्याचा अर्थ त्या सिस्टमला स्टूडंट योर ऑपरेशन रेट कसा असेल स्टूडंट कमी मग मी सांगितलं स्टूडंट हे बघा इकडे एक्झाम्पल घ्या स्टूडंट सपोज मी काय केलं स्टूडंट पेट्रोल घेतलं एका साईडला काय घेतलं स्टूडंट चला पेट्रोल घेतलं स्टूडंट इकडे लक्ष द्या पेट्रोलचा बॉइलिंग पॉइंट किती स्टूडंट हे बघा पेट्रोलचा बॉइलिंग पॉइंट आहे स्टूडंट 77 डिग्री सेल्सिअस 77 डिग्री सेल्सिअस आणि आपल्याला माहिती आहे स्टूडंट काय माहिती आहे स्टूडंट वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे स्टूडंट बोला वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे स्टूडंट 100 डिग्री हां 100 डिग्री मग मला सांगा स्टूडंट आता बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त आहे स्टूडंट हे बघा बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे स्टूडंट हा पेट्रोल आहे ओके आणि हा स्टूडंट कोण आहे वॉटर आहे बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त आहे स्टूडंट सांगा पाहू वॉटरचा जास्त आहे मग मला सांगा मी वॉटरला भी टेम्परेचर दिलं आणि स्टूडंट पेट्रोलला भी टेम्परेचर दिलं इफ काय केलं स्टूडंट इफ सेम अमाउंट ऑफ स्टूडंट सेम अमाउंट ऑफ हीट स्टूडंट सप्लाइड केली सेम अमाउंट ऑफ हीट इज सप्लाइड देन स्टूडंट व्हाट हॅपन स्टूडंट काय होईल रे पहा स्टूडंट काय होईल व्हाट हॅपन किती केलं स्टूडंट लेट्स मानू स्टूडंट हा लेट्स मानू स्टूडंट मी काय केलं स्टूडंट हे बघा 17 डिग्री सेम टेम्परेचर दिलं दोन्हीला सेम टेम्परेचर दिलं स्टूडंट काय म्हणतो इकडे लक्ष द्या दोन्हीला दिलं हे बघा एका टब मध्ये मी काय घेतलं स्टूडंट हे बघा पेट्रोल घेतलं दुसऱ्या टब मध्ये सेम क्वांटिटी वॉटर घेतली स्टूडंट याच्यात काय ठेवलं स्टूडंट हा पेट्रोल ठेवला ओके याच्यात काय ठेवलं स्टूडंट वॉटर ठेवला ओके याची लेवल इक्विवेलेंट आहे याची लेवल इक्विवेलेंट आहे ओके याचा आपल्याला बॉइलिंग पॉइंट माहित आहे स्टूडंट 77 किती स्टूडंट डिग्री सेल्सिअस हा किती स्टूडंट 100 डिग्री सेल्सिअस नो डाउट स्टूडंट आणि आता मी टेम्परेचर मेंटेन किती केले स्टूडंट चला टेम्परेचर किती सप्लाय केले स्टूडंट 70 डिग्री सेल्सिअस स्टूडंट इकडे केले किती केले बोला 70 डिग्री सेल्सिअस केले ओके तर याच्यात नवीन फ्यूम्स येणार याच्यात नवीन स्टूडंट गॅसेस फेज येतात सांगा तो मला गॅसेस फेज सर्वात जास्त कुठून येतात स्टूडंट सर्वात जास्त ऑपरेशन झाले कुठं असेल स्टूडंट पेट्रोलचा असेल वॉटरचा असेल हा पेट्रोल हे बघा याच्यातनं जर हा स्टूडंट याच्यातनं जर असा स्टूडंट किती विपद आले दाखवले मी पहा स्टूडंट हे फोर हा किती झाला स्टूडंट फोर मग एट पीपल आल्या तर स्टूडंट याच्यातनं किती यायला पाहिजे स्टूडंट तीनच येतात याच्यात नाही येणार तर स्टूडंट मी आता असं बोललो स्टूडंट यु ऑपरेशनचा रेट असेल स्टूडंट वेपोरायझेशनचा रेट कुणाचा जास्त आहे स्टूडंट कुणाचा ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी याचा यु ऑपरेशन होण्याचा रेट काय असेल स्टूडंट लो असेल मी दाखवलं नाही इक्वेशन त्यासाठी एक मी प्रिन्सिपल केलं मग याचा अर्थ हे कोणत्या रूल हा फॉलो करतो हा एक्सपेरिमेंटेड होणार आहे स्टूडंट तर हा एक्सपेरिमेंट कोणता रूल फॉलो करणार आहे बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कोण मिळाला पेपर क्वेश्चन ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे स्टूडंट याचा इव्हॅपोरेशन रेट जास्त मिळाला ज्याचा बॉइलिंग पॉइंट ज्यादा आहे स्टूडंट ज्यादा आहे स्टूडंट याचं इव्हॅपोरेशन रेट काय मिळाला कमी मिळाला म्हणजे या प्रिन्सिपलला पकडून काय होणार स्टूडंट डिस्टिलेशन प्रोसेस फॉलो होणार आहे कळलं तुम्हाला डिस्टिलेशन प्रोसेस फॉलो होणार आहे इथपर्यंत काय डाऊट आहे का स्टूडंट एनीबडी टेल मी फास्ट हॅलो हा काय डाऊट आहे का किती मुलाला आपण नो कुणाल खाडे आर्य मोठे बारबुजे कृष्णा चव्हाण इंगळे रेहान साईराज तो डांगे रेहान कोणता मध्ये हा चला स्टूडंट
आता मी याचे पुढला पार्ट स्टार्ट करतो. ओके, तुझे निम्न आहे ना. ओके स्टूडेंट, मी आता याच्यावर पुढली प्रोसेस सांगणार स्टूडेंट. कोणते टेक्निक सांगायचे आपल्याला सांगा पाहू स्टूडेंट. कोणते आहे? डिस्टिलेशन अँड स्टूडेंट कोणते? हा करेक्ट करेक्ट स्टूडेंट. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन चे दोन एक्झाम्पल पहा. कोणते? बेंझीन आणि कोणते? हा चला स्टूडेंट इकडे लक्ष द्या. मी दोन एक्झाम्पल घेणार. एकाल्या साईडला कोणते असेंबली काढणार स्टुडंट? चला सिंपल सिंपल काय काढणार स्टुडंट? चला सिंपल डिस्टिलेशन. करेक्ट, सिंपल डिस्टिलेशन. ओके, आणि या साईडला कोणते करणार स्टुडंट? चला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हा फ्रॅक्शनल, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करणार. ओके स्टुडंट, चला याच्या मी आता हा केला स्टुडंट. मी याच्या कॉमन काय काय आहे ते लिहितो स्टुडंट. या दोन्ही कॉमन काय काय आहे पाहायचं स्टुडंट. लिहा हे कॉमन काय काय आहे दोन्ही मी टेक्निक मध्ये. मी कॉमन मी काय काय युज करतोय त्याचे लिस्ट मी इथं बनवून टाक. ओके, कॉमन काय काय घेणार स्टुडंट. चला कोणते? हा चला मी काय पाहतो स्टुडंट, इकडे लक्ष द्या. कॉमन आहे माझा वन आहे फर्स्ट. काय करणार स्टुडंट इकडे लक्ष द्या. आर बी घेणार आहे. आर बी काय लिहिलं होतं स्टुडंट? आर बी म्हणजे काय असतो स्टुडंट? राऊंड बॉटम. काय असतो स्टुडंट? राऊंड बॉटम फ्लास. हा ठीक आहे, काय झाला? फ्लास्क झाला. ओके फ्लास्क. ओके स्टुडंट, आता पहा स्टुडंट त्याच्यानंतर टू नंबर. ओके, टू नंबरला मी काय घेऊ शकतो स्टुडंट? थर्मोमीटर घेऊन टाका. थर्मोमीटर स्टुडंट. ओके, सेम रेंजर घेतला किंवा आपल्याला जसं लागेल तसं घ्या स्टुडंट. ओके, त्याच्यानंतर कोणता घ्यायचा आहे स्टुडंट? चला मला कंडेन्सर घ्यायचा आहे स्टुडंट. कंडेन्सर. ओके, कंडेन्सर घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके, आता या कंडेन्सर मध्ये काय असेल स्टुडंट? मला हे बघ, स्टीम कंडेन्सर बोलतो. कोणता बोलतो स्टुडंट? चला म्हणजे वॉटर कंडेन्सर बोलतो. स्पेसिफिक नाव लिहितो स्टुडंट, वॉटर कंडेन्सर बोलतो. दोन्ही लागणार आहे मला. कंडेन बोला स्टुडंट, कंडेन्सर घेणार आहे. ओके, थर्ड फोर्थ नंबर घेणार आहे स्टुडंट. दोन्ही काय लागणार आहे स्टुडंट? मला बर्नर लागणार आहे स्टुडंट दोन्ही साईडला. ओके, फिफ्थ नंबरला काय लागणार आहे स्टुडंट? स्टँड लागणार आहे. ओके, मला एवढे असेंबली लागणार आहे. आणि स्टुडंट डिफरन्स काय आहे तर तो डिफरन्स लिहितो स्टुडंट. हे बा, हा इकडे डिफरन्स काय लागणार आहे मला? डिफरन्स आहे स्टुडंट. आणि इकडे बी एक डिफरन्स आहे स्टुडंट. कोणता डिफरन्स आहे स्टुडंट तो पाहायचा आपल्याला. तो काय पाहणार आहे स्टुडंट? डिस्टिलेशन कॉलम. कोणाचा आहे स्टुडंट? हे बघा, डिस्टिलेशन कॉलमचा डिफरन्स आहे. ओके, कोणता आहे स्टुडंट? इकडे लक्ष द्या. डिस्टिलेशन कॉलम, डिस्टिलेशन कॉलमचा डिफरन्स आहे स्टुडंट. ओके, कॉलम इकडे काय असणार स्टुडंट? पहा, डिस्टिलेशन कॉलम असेल. डिस्टिलेशन कॉलम डिफरन्स आहे स्टुडंट. कॉलम आपल्याला डायग्राम काढायचे स्टुडंट कॉलमची. पहा इकडे कोणता असतो स्टुडंट? इकडे एअर कॉलम असतो स्टुडंट. ओके, एअर कॉलम असतो स्टुडंट जनरली. ओके, एअर कॉलमचे डायग्राम काढणार. इकडे जो कसा असतो स्टुडंट? मध्ये चंबर लाईक कॉलम असतो. म्हणजे याला काय म्हणतो स्टुडंट? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम बोलतात. याचं नाव काय स्टुडंट? बघा, फ्रॅक्शनल, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन स्टुडंट. डिस्टिलेशन काय असतो स्टुडंट? हे कॉलम असतो. या कॉलमचं नाव आहे स्टुडंट. चला या कॉलमचे मी डायग्राम काढणार स्टुडंट. इकडे लक्ष द्या स्टुडंट, या कॉलमचे डायग्राम पण असा एक पाईप असतो स्टुडंट. ओके, हा एक पाईप आहे का? युनिफॉर्म डायमीटरचा पाईप काढणार स्टुडंट. ओके, इकडे लक्ष द्या स्टुडंट, लिसन केअरफुली एवढे पडे. ओके, हा पाईप आहे स्टुडंट. या पाईपला असा एक काय असं एंड आहे स्टुडंट.
ओके मैं आसा काय घेतलाय स्टूडेंट इकडे लक्ष द्या आसा पाहिजे याला काय बोलणार स्टूडेंट डिस्टिलेशन आपण एक डिस्टिलेशन कॉलम आहे ओके स्टूडेंट हा काय एक डिस्टिलेशन कॉलम आहे स्टूडेंट हे बघा या टाइप न इकडून काय झालं स्टूडेंट तीन झाले ओके आणि या साइडन असे येणार आहे स्टूडेंट ओके याला नुसता कॉलम आहे स्टूडेंट काहीच नाही ओके याला काय म्हणलं मी एक कॉलम म्हणलं याला मला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम द्यायचं स्टूडेंट इकडे लक्ष द्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम पहा मी कसं सांगितलं इकडे लक्ष द्या चेंबर लाईट द्यायचं चेंबर लाईट ओके म्हणजे हा कसा असेल इकडे लक्ष द्या स्टूडेंट्स बरे हा मी काय करणार चेंबर लाईट कॉलम करणार ओके हा मला चेंबर लाईट कॉलम असेल स्टूडेंट ओके स्टूडेंट कलर तुम्हाला स्टूडेंट्स असा कॉलम ओके कलर तुम्हाला कॉलम कसं आहे स्टूडेंट हे बघा असे हे चंबर चंबर टाइप आहे गोल 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 ओके असं चला मी आपण इकडे एक्सपेरिमेंट सेटअप करणार आहे स्टूडेंट पहा आता मी इकडे एक्सपेरिमेंट लिहिणार आहे स्टूडेंट तर तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला कसे प्रोसेस होते ते एक्सपेरिमेंट होणार आहे स्टूडेंट इकडे काय होणार आहे एक्सपेरिमेंट मला डन करायचं आहे स्टूडेंट ओके मी सायमल्टेनियसली दोन्ही एक्सपेरिमेंट डन करतो स्टूडेंट ओके स्टूडेंट लक्ष द्या केअरफुली लेसन केअरफुली स्टूडेंट चला मला काय सांगितलं होतं मी याला ट्रायकोस्टाइन लावायचं स्टूडेंट चला या साइडला ट्रायकोस्टाइन लावून टाका स्टूडेंट हे बघा हे आहे ट्रायकोस्टाइन या साइडला ट्रायकोस्टाइन लावा स्टूडेंट हे आहे माझं ट्रायकोस्टाइन याला म्हणला मी स्टँड बोलणार स्टूडेंट स्टँड घेतलं का स्टूडेंट इकडे स्टँड आहे इकडे स्टँड स्टँड घेतलं का स्टूडेंट चला काय घेतलं स्टूडेंट स्टँड घेतलं ओके या स्टँडच्या खाली स्टूडेंट बटन यूज करायचं पहा मी इथल्या गोष्टी यूज करतोय कॉमनली पहा स्टूडेंट हे बघा इकडे काय माझा हा झाला माझा बर्नर आहे गॅस पाईप आहे स्टूडेंट हा आणि आता बर्नर ग्लोब केलं काय होणार आहे स्टूडेंट असेल हेड काय करणार आहे स्टूडेंट काय करायचं स्टूडेंट बर्नर लावलं काय एसी लावलं असं वाटेल गरम नाही स्टूडेंट इंग्लिश कसं वाटेल तुला हा काय करणार स्टूडेंट हेट सप्लाय करण्यासाठी हा बर्नर लावला ओके हेट सप्लाय करण्यासाठी बर्नर लावला ओके चला याच्या नंतर काय आहे स्टूडेंट चला हा काय स्टूडेंट हा बी हीट सप्लाय हा बी हीट सप्लाय स्टूडेंट कोणते कोणते पॉइंट झाले डन पहा स्टूडेंट हे बघा एक स्टँड झाला डन बर्नर कम्प्लीट झाला स्टूडेंट मला आता काय घ्यायचं स्टूडेंट वॉटर कंडेन्सर पहा स्टूडेंट मी त्याच्या आगोदर काय केला आरबी केलं स्टूडेंट राऊंड वॉटर फ्लास ओके राऊंड वॉटर फ्लास पहा स्टूडेंट मला याच्यावरती काय ठेवायचं स्टूडेंट इकडे लक्ष द्या याच्यावरती काय ठेवायचं आहे या सारा राऊंड वॉटर फ्लास भेटला आहे का बॉटम साईडला फ्लास ओके याच्यावरती आहे स्टूडेंट हा असा आहे ओके मी एवढाच हा कॅप टाकून दिला स्टूडेंट हा माझा आहे स्टूडेंट काय हा असा आहे स्टूडेंट ओके दिसतंय का तुम्हाला करेक्ट ओके हा दिसतंय का काय म्हणतोय हे स्टुडंट नको नको म्हणतोय नको नको म्हणायला लागले ओके अरे हे बघ हा आला आला ओके स्टुडंट हा हा कलर ओके ओके स्टूडेंट आता जसा येईल तसा येईल ओके हा राऊन बॉटम क्लास बॉटम ला बोललं स्टूडेंट मला हिला राऊंड म्हणलं आणि बॉटम बॉटम ला फास आणि काचेच म्हणजे स्टूडेंट हे काय झालं स्टूडेंट चला राऊंड आरबी चला आरबी फॉर राऊंड बॉटम क्लास ओके याच्या वेळी ठेवून द्या स्टूडेंट याच्या वेळी ठेवून द्या आता मी लय भारी काढतो स्टूडेंट ओके हे पहा आपला राऊंड बॉटम क्लास ओके आलाय का स्टूडेंट हा आलाय ओके स्टूडेंट हा मला राऊंड बॉटम फ्लास झाला ओके हा याला मी काय म्हणतो स्टूडेंट बोला याला आर बी बोलणार आहे ओके डन स्टूडेंट आता याच्यावरती काय लावायचं स्टूडेंट बोला याच्यावरती काय लावायचं स्टूडेंट वॉटर कंडेन्सर लावायचं वॉटर कंडेन्सर
पास पुढे हे बा इकडे मी वॉटर कंडिशन लावला म्हणजे हा लावायचे सॉरी स्टुडंट वॉटर नाही वॉटर नाही स्टुडंट हा कोण लावायचा बा लक्ष हा कोण लावायचा स्टुडंट डिस्टिलेशन पाहे हा लावणार आहे मी इकडे कोण आहे स्टुडंट डिफरन्स बिटवीन हे बा एक कॉलम लावणार या साईडला कोण आहे स्टुडंट हा एक कॉलम आहे स्टुडंट ओके एक कॉलम याचा इन्सर्ट करून द्या दिला स्टुडंट एक कॉलम याचा इन्सर्ट करून दिला का ओके स्टुडंट या साईडला हा स्टुडंट एक कॉलमला मी सांगितलं होतं येडायची ना असा आहे का स्टुडंट ओके म्हणजे हा कोण झाला रे स्टुडंट बोला कोण झाला हा एक कॉलम झाला स्टुडंट कॉलम ओके याचा एक कॉलम झाला स्टुडंट म्हणजे हा डिस्टिलेशन कॉलम आहे स्टुडंट काय लागला डिस्टिलेशन कॉलम बोलतो याला तेव्हा डिस्टिलेशन कॉलम म्हणून मी बोलतो याला कोणता बोललो स्टुडंट नाव येते का लक्षात स्टुडंट हॅलो एव्हरीबडी अंडरस्टँड डिस्टिलेशन कॉलम यस हा इकडे मला डिस्टिलेशन कॉलम मला असा आहे पण इकडे पहा हे डायग्राम आहे स्टुडंट मला हा डायग्राम आहे तुम्हाला इथे व्यवस्थित काढावं लागेल स्टुडंट पहा हा याचं बॉटम एंड याच्यात मला इन्सर्ट करून ठेवा लागेल ओके स्टुडंट केला याच्यानंतर असा आहे स्टुडंट ओके आहे का असा स्टुडंट हा आहे याच्यानंतर तो असा आहे स्टुडंट चला असा आहे स्टुडंट ओके हा असा झाला स्टुडंट हा याच्यानंतर असा झाला स्टुडंट ओके त्यानंतर असा आहे तो ओके स्टुडंट हो यस स्टुडंट त्याच्यानंतर तो असा आहे ओके त्याच्यानंतर तो असा आहे स्टुडंट ओके हा याच्यानंतर मी असा दाखवतो ओके डन स्टुडंट आता याच्या वरती आहे स्टुडंट हे एंडिंग झाला मी एका साईडनं काय करतो स्टुडंट इकडे पा याला मी इकडे आउटपुट देतो ओके दिलंय का स्टुडंट इकडे याला आउटपुट ओके याच्यात मी इकडे आउटपुट देणार आहे स्टुडंट या डायरेक्शनने असा असेल ओके याच्यात मी स्टुडंट याला आउटपुट देऊन टाका ओके चला डन स्टुडंट हे डिस्टिलेशन कॉलम झाला का स्टुडंट हे बोला रे डिस्टिलेशन कॉलम झाला का झाला स्टुडंट हे बाय हा कोणता झाला स्टुडंट हा हे डिस्टिलेशन कॉलम निकाल झाला याच्यानंतर याच्यात पुढे काय लावायचं मला थर्मोमीटर ओके थर्मोमीटर कुठे लावतो स्टुडंट टेम्परेचर मेजर करायचे टेम्परेचर कोणाचं काउंट मेजर करणार आहे आपल्याला कोणाचं टेम्परेचर पाहिजे स्टुडंट पा याच्यात सोल्युशन टाकणार आहे सोल्युशनचं टेम्परेचर आणि वेपरचं टेम्परेचर का असणार आहे कुठं सेम म्हणजे या सोल्युशनचं टेम्परेचर मेजर करायचंय म्हणजे मी कुणाचं टेम्परेचर मेजर करतोय टेम्परेचर मेजर दे वेपर प्रेशरचं टेम्परेचर मेजर करणार आहे म्हणून मी इकडे काय लावायला पाहिजे स्टुडंट इकडे काय लावायला पाहिजे बोला स्टुडंट इथे काय लावलाय मी हा जो आहे स्टुडंट याला काय म्हणतोय मी थर्मोमीटर बोलतोय स्टुडंट येते लक्षात स्टुडंट थर्मो काय झाला स्टुडंट मीटर म्हणजे थर्मा थर्मामीटर म्हणतो स्टुडंट थर्मा काय झाला स्टुडंट थर्मामीटर झाला ओके थर्मामीटर झाला टेम्परेचर मेजर करणार याच्यात मी लावा ना स्टुडंट थर्मामीटर पाच स्टुडंट याच्यात थर्मामीटर लावून टाकला ओके इथं मी काय लावला स्टुडंट थर्मामीटर लावला इथं लिहितो थर्मामीटर स्टुडंट लावला ओके मी आता एक्सपेरिमेंट तुम्हाला सेटअप व्हायला लागला स्टुडंट चला आता पाहा स्टुडंट इकडे काय लावायचं रे आता काय राहिलं स्टुडंट मला ओके काय झालं स्टुडंट हा वॉटर कंडेन्सर झाला किती आले स्टुडंट हा चला हा बर 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 ओके स्टुडंट मी बी नाव आहे चला मी स्टुडंट हा चलो इकडे चलो चलो दिल्ली हा चला आता कोणता स्टुडंट वॉटर कंडेन्सर वॉटर कंडेन्सर काय करणार स्टुडंट स्टीम कंडेन्स करणार पहा वॉटर कंडेन्सर लावतो इथं हे पहा इथं वॉटर कंडेन्सर याच्यात लावून टाकलं स्टुडंट असं पहा बघा वॉटर कंडेन्सर मी ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये लावायचा स्टुडंट लावला चलो याच्यात काय येणार आहे स्टुडंट पहा इथं स्टीम येणार आहे ओके वॉटर कंडिशन लावा या वॉटर कंडिशन ला काय द्यायचं स्टुडंट जॉकेट द्यायचं जॉकेट याला मी म्हणणार आहे स्टुडंट हे बा टीम या सिस्टीम इकडे येणार आहे स्टुडंट इथून इकडे येणार आहे पहा याच्यात मी बसवला पण याला या येणाऱ्या स्टीमला कंडेन्स कराय कंडेन्स करायचं म्हणजे काय करतो या बोर्ड टेम्परेचर काय करतो स्टुडंट काढून घेतो
टेम्परेचर काय घेतो काढून घेतो टेम्परेचर काढून घेतलं माझा आता गॅस फेज कशा कन्वर्ट होणार स्टुडंट लिक्विड मध्ये करेक्ट लिक्विड मध्ये करून हा मग ह्याला काय करावं लागेल स्टुडंट कुलिंग करावं लागेल आणि कुलिंग करावं लागेल तर स्टुडंट याच्या भोवती काय करावं लागेल स्टुडंट मला याच्या भोवती स्टुडंट हा वॉटर पास करावं लागेल याच्या भोवती वॉटर पास करावं लागेल ते कसलं वॉटर पास करावं लागेल स्टुडंट कोल्ड वॉटर पास करावं लागेल ओके कोल्ड वॉटर पास करावं लागेल स्टुडंट चला मग आता कोल्ड वॉटर पास करा स्टुडंट याच्या भोवती काय करा कोल्ड वॉटर पास करा स्टुडंट ओके कोल्ड वॉटर पास करण्यासाठी कोल्ड वॉटर पास करायचे वॉटर कसं फ्लो होत स्टुडंट हे टॉप टू बॉटम आलं तर एकच आहे नाही पण आता मी बॉटम टू टॉप फ्लो करतो स्टुडंट एस्ट पण वॉटर स्टुडंट कसं होतं कोल्ड वॉटर टू कसं फ्लो होतो स्टुडंट बोला हॉट वॉटर कडे जाणार आहे आणि आता कोल्ड वॉटर कुठे जातो स्टुडंट मुला बॉटमला राहणार आहे स्टुडंट आणि हॉट वॉटर कुठे राहणार आहे स्टुडंट मुला टॉप सर्फेसला राहील ओके हे माहिती आहे आपल्याला आणि माहिती नाही स्टुडंट हा म्हणजे या डायरेक्शन मी काय सोडणार आहे स्टुडंट हे पहा कोल्ड वॉटर सोडणार आहे मी कोल्ड वॉटर ओके आणि याच्यात स्टुडंट काय येणार आहे बाहेर ते पहा स्टुडंट या स्टीम मधन स्टुडंट एनर्जी काढून घेते कोल्ड वॉटर काय होणार आहे स्टुडंट इकडे माहित पडत नाही काय म्हणजे स्टुडंट वॉर्म होईल माझ्या आता कसलं वॉटर येणार आहे स्टुडंट हे कम्स आउट स्टुडंट वॉर्म वॉटर येणार आहे ओके वॉर्म वॉटर बॅक पडून स्टुडंट चला हा झाला एअर कंडिशन ओके मी हा काय लावला स्टुडंट येते का लक्षात ओके हा झाला एअर कंडिशन ओके याला काय बोललो मी वॉटर कंडिशन याला काय बोललो स्टुडंट हा काय झाला मी बोला स्टुडंट हा काय झाला वॉटर कंडेन्सर झाला वॉटर कंडेन्सर झाला स्टुडंट कंडेन्सर ओके आता मी इकडे मला वॉटर कंडेन्सर काढा वॉटर कंडेन्सर काढताना काय करा स्टुडंट याला कनेक्ट करायचं ओके कनेक्ट करा ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये आणायचा असतो स्टुडंट म्हणजे हा वॉटर झालं की तयार कसं यायला पाहिजे स्टुडंट मनालीच खाली यायला पाहिजे ओके आता याला काय करा स्टुडंट वॉटर कंडेन्सर केलं मी या वॉटर कंडेन्सरला काय करा स्टुडंट एक जॉकेट द्या ओके एअरचं काय द्या स्टुडंट हे जॉकेट द्या एअर कुणाचं वॉटर जॉकेट द्यायची सॉरी वॉटर जॉकेट द्या वॉटर जॉकेट दिल्यानंतर काय होणार स्टुडंट इकडून सेम काढायचं स्टुडंट जसा काढलाय हा तसा सेम करायचा स्टुडंट ओके याच्यात आउटपुट येणार आहे स्टुडंट हा झाला मला कोण येणार आहे स्टुडंट पण असा असेल हा मी थोडी डायग्राम अजून सिस्टमॅटिक काट ओके डायग्राम अजून सिस्टमॅटिक काट ओके चला डायग्राम सिस्टमॅटिक पाहिजे ओके जरा इकडे लहान लहान व्हायला चालत हा आता आले का येस आता पहा स्टुडंट याच्यात या साईडला काय असणार आहे असं कंडेन्सर असेल स्टुडंट बरोबर आहे का असं काय असणार आहे स्टुडंट कंडेन्सर असेल या साईडला काय असेल स्टुडंट हे आउटलेट असेल म्हणजे आता इथून काय येणार आहे स्टुडंट बोला कोल्ड काय येणार आहे स्टुडंट एच टू ओ या साईडने काय होणार स्टुडंट वॉर्म काय होणार आहे एच टू आउट होईल स्टुडंट इकडून वॉटर आलं की नाही त्यात वॉटर सोडतात स्टुडंट कोल्ड वॉटर कंटिन्यू फ्लो ठेवायचा कंटिन्यू हॉट वॉटर पाहिजे आता माझे एक्सपिरियन्स सेटअप झाला आता बुक मध्ये काय दाखवलं स्टुडंट ही असेंब्ली पडू नये म्हणून ह्याला एक असं स्टँड आहे माझा हँड आहे आणि ह्याला असं बांधून ठेवले हे काय आपल्या इम्पॉर्टंट नाही स्टुडंट हे बा हे असं लावलंय बांधून ठेवलंय स्टुडंट हे पडू नये जर ते आपलं पडत नाही ओके आता मला सांगा स्टुडंट इकडे लक्ष मला याच्यात काय द्यायचं स्टुडंट इकडे लक्ष द्या केअरफुल स्टुडंट लिसन हेअर केअरफुल ओके स्टुडंट मी याच्या मला कसलं सोल्युशन घ्यायचंय स्टुडंट कसलं सोल्युशन घ्यायचंय सांगा पाहू स्टुडंट कसलं मिसिबल लिक्विड घ्यायचं ओके मग आता मी सांगितलं होतं मला स्टुडंट काय सांगितलं होतं रे हा कोणता कॉलम आहे स्टुडंट सिम्पल डिस्टिलेशन आहे हा कोण आहे स्टुडंट फ्रॅक्शन डिस्टिलेशन आहे सिम्पल डिस्टिलेशन मध्ये ज्यांचा स्टुडंट बॉइलिंग पॉइंट व्हेरी क्लोज आहे व्हेरी क्लोज आहे असे मी लिक्विड घेतो नेट नुसार आपल्या चेक करू स्टुडंट हे आम्ही फिट होईना गेले मी काय करतो स्टुडंट हे मिथेनॉल चेक करावं तुम्ही मिथेनॉल ओके स्टुडंट आणि इथे मला चेक कर आता हा बसायचं पैसे
100% बसायला पाहिजे. चला मिथेनॉल पहा स्टूडेंट, मिथेनॉल पहा आणि इथेनॉल पहा, फास्ट पहा. मिथेन हा सृष्टी होत आणि इथेनॉल किती हजार असून स्टूडेंट शेवटीचे असून हा किती शेवटी आहे का किती तुम्ही जे येईल ते सांगा नेटवर्क. हा बर सर बर ठीक आहे शेवटी स्टूडेंट आपण हे पेर घेऊ डेस्टिनेशन साठी. चला जाऊ द्या हा मिसेबल आहे असे जवळपास बॉइलिंग पॉइंट जे आहेत ऍक्च्युली स्टूडेंट हा काय करू आपण हे पेर घेऊ. ओके चालेल स्टूडेंट चला असे पेर असतं स्टूडेंट हे असे डेस्टिलेशन कॉलमला असतं तुमच्या बुकमध्ये. तुम्हाला काय दाखवले माहिती स्टूडेंट बुकमध्ये आलकोल आणि ऑटो दाखवले. ओके आलकोल आणि ऑटो दाखवले आपण हे पेर घेऊ स्टूडेंट. या पेर मध्ये डिफरन्स किती आला स्टूडेंट जास्त डिफरन्स आहे. मग आता कमी डिफरन्स मला असेल का हा मग मी याचा जर चेंज केला स्टूडेंट हा इथेनॉल आहे हा मी प्रोपेनॉल घेतला तर स्टूडेंट प्रोपेनॉल तर चेक करा स्टूडेंट प्रोपेनॉल चेक करा स्टूडेंट प्रोपेनॉल हो चेक करा किती येते किती 97 किती रे बॉइलिंग पॉइंट हॅलो किती स्टुडंट आता तू पेन किती बरोबर 97. ओके ऐका मग पहिली जोडी आपण एक घेऊ कोणती एक जोडी घ्या रे जाऊ द्या लोकांना. हा पाच वेळ हे याचा ह्याचं आपण हे डिस्टिलेशन करू. बुक मध्ये कोणती पेर दिली नाही रे तेव्हा स्टुडंट मी बुक मधले पेर पाहतो. बुक मध्ये कोणता दिला आहे ते पाहतो स्टुडंट. मिक्सर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर डिस्टिलेशन हा सांगितला स्टुडंट. इथे मी फार आहे स्टुडंट इथे आपल्याला करेक्ट पेर नाही दिलेले. त्याच्यानंतर थोडं हे बुकवर हे पहा पेज नाही कोणते सपोज हा असे हे पहा एलुनी अल्कोहोल स्टुडंट तिकडे लक्ष हेच घेऊ. ओके इकडे लक्ष द्या स्टुडंट असू द्या थोडं डिफरन्स असू द्या काय प्रॉब्लेम नाही स्टुडंट. चला याला मी प्रोपेनॉलला कसे दाखवू स्टुडंट हे पहा डॉटने दाखवतो. ओके प्रोपेनॉलला डॉटने दाखवतो आणि याच्यानंतर हा इथेनॉलला कसे दाखवू स्टुडंट हे पहा रेड डॉटने दाखवतो. हा ब्लूने दाखवला रेड स्टुडंट हे दोन्ही अल्कोहोल लक्ष द्या हे दोन्ही अल्कोहोल मी याचा फॉर्म्युला लिहितो स्टुडंट हा कोणाला प्रोपेनॉल आला स्टुडंट. ओके प्रोपेनॉल का सो सी एच थ्री सी एच टू सी एच टू हा ओ एच हा प्रोपेनॉलचा फॉर्म्युला स्टुडंट अल्कोहोल आणि हा जे स्टुडंट कोण आहे हे पहा रेड मध्ये लिहिलेला कोण आहे स्टुडंट हे पहा इथेनॉल आहे स्टुडंट हा जे अल्कोहोल आहे सी एच थ्री सी एच टू ओ एच आहे ओनली ज्यादा कोण आहे स्टुडंट सी एच टू ओनली ज्यादा कोण आहे सी एच टू एवढा डिफरन्स नसतो स्टुडंट थोडासा लेस डिफरन्स आहे. ओके मग याचा आता हा एवढा ग्रुप डिफरन्स आहे स्टुडंट. आता ह्या दोन्हीचं मी काय केलं स्टुडंट हे दोन्ही अल्कोहोल आहे हे बोथ काय स्टुडंट हे लक्ष द्या दोन्ही हे काय स्टुडंट लक्ष देते का हे दोन्ही अल्कोहोल आहे अल्कोहोल आहे स्टुडंट. हा चला अल्कोहोल आहे का स्टुडंट हे पहा मी याच्यात घेतले इकडे लक्ष द्या स्टुडंट. चला पहा मी याच्यात काय घेतले स्टुडंट प्रोपेनॉल मी घेतला आणि कोणता घेतला पाच स्टुडंट प्रदर्शन सांगले आता प्रोपेनॉल घेतला आणि कोणता घेतला इथेनॉल घेतला स्टुडंट. ओके आता मी हीट द्यायला लागलो तुला याचं बॉइलिंग पॉइंट क्लोज आहे मग मला सांगा हीट दिली याचं टेम्परेचर काय होणार आहे स्टुडंट काय होणार आहे स्टुडंट वाढणार आहे टेम्परेचर कसं होईल स्टुडंट बोला टेम्परेचर कसं होणार आहे स्लोली वाढत चालेल. हा मग आता मला सांगा टेम्परेचर माझं काय केलं स्टुडंट सपोज टेम्परेचर माझं 70 पाच स्टुडंट 78 डिग्री सेल्सिअस गेलं 78 गेलं नाही स्टुडंट कोण यायला चालू होणार आहे कोण यायला चालू होणार स्टुडंट हे इथं इथं 78 आहे पण थर्मामीटरला किती असेल स्टुडंट कमी असेल वरे वरे टेम्परेचर कसं होणार आहे स्टुडंट हे याच्यात नाही टेम्परेचर वरे वरे काय होणार आहे स्टुडंट
कमी कमी होत जाणार आहे. हात आहे इकडे लक्ष द्या आपण. हा माझा स्ट्रेट कॉलम होता. हा चेंबर लाइक कॉलम आहे. सरफेस एरिया कोणाचा जास्त असेल थोडं इकडे असेल ते इकडे जास्त आहे. थोडं इकडे आहे का इकडे जास्त आहे सरफेस एरिया. हा मग आपल्याला माहित आहे ज्या पेपरमध्ये आपण स्टुडंट टी कशा घेतो बसेस घेतो बसेस का घेतो स्टुडंट सरफेस एरिया वाढवण्यासाठी सरफेस एरिया वाढवला चहा पिऊन गुडगुडीत वाटतो स्टुडंट मस्त मजा येते म्हणून जर ऐकलं मी सरफेस एरिया वाढवला स्टुडंट इकडे कुलिंग रेट कसा आहे स्टुडंट कुलिंगचा रेट कसा असणार आहे मॅक्झिमम आहे इकडे कुलिंग रेट कसा आहे स्टुडंट कमी कुलिंग रेट कसा आहे स्टुडंट पहावं स्टुडंट हे बा याच्यात काय आले पहिल्यांदा कोणामध्ये स्टुडंट इकडे लक्ष आहे इथेनॉल येणार आहे मग इथेनॉलचे पार्टिकल यायला चालू झाले स्टुडंट मग आता इथं टेम्परेचर किती असणार स्टुडंट 70 आहे इथं नक्कीच टेम्परेचर कसं असेल स्टुडंट 50 असेल मग आता मी टेम्परेचर अजून वाढवलं स्टुडंट टेम्परेचर अजून वाढवलं स्टुडंट हे बा माझं टेम्परेचर सपोज मी किती केलं 90 डिग्री केलं स्टुडंट 90 आता 90 ला केल्यानंतर आता म्हणतो स्टुडंट याच्यात स्टुडंट कोण राहायला पसंत नाही करणार स्टुडंट इथं आता मला खाली नकोच मला कुठं नको म्हणणार इथं नको चला मी इथं मध्ये जातो खाली आता अनकम्फर्टेबल कंडिशन मग आता इथं मला बघते आला स्टुडंट हे ऐका इकडं स्टुडंट आता हे काही मजा आहे स्टुडंट पहा मॅजिक इथं मला इथं आला इथं आला स्टुडंट ज्या स्पेशल आहे स्टुडंट हे प्रेशर कुठं आलं इथं आलं स्टुडंट इथं आलं स्टुडंट ओके आता मला सांगा इथं मला आता वरती येणार आहे पण हा काय करणार स्टुडंट भूपेनॉल काय करेल टेम्परेचर ज्यादा आहे स्टुडंट मग मला सांगा आता हा जर स्टुडंट 90 आला ठीक आहे स्टुडंट म्हणजे काही प्रोपेनॉलचे मॉलिक्युल वरती येते ओके स्टुडंट आता मी टेम्परेचर खाली काय करून टाकलं स्टुडंट चला आता 90 किती केलं स्टुडंट 97 टेम्परेचर मी खाली केलं तर ओके स्टुडंट याच्यात मग काय म्हणतो स्टुडंट हे बा इथेनॉल नव्हे जाईल स्टुडंट 100% जाणार आणि प्रोपेनॉल विकसित नव्हे जाईल स्टुडंट याच्यात म्हणजे याच्यात आता पहा बोल स्टुडंट सर्वात जास्त वेपर कुणाच्या असतील स्टुडंट कुणाच्या असतील ते कोणाचे असतील स्टुडंट हा प्रोपेनॉल मग आता मला सांगा इथे वरे आलं त्या वेपरचं काय होतं स्टुडंट हे कुलिंग आहे स्टुडंट चंबर जास्त आहे कुलिंग आहे कुलिंग झालं की परत याचं काय होणार स्टुडंट ड्रॉपलेट तयार होईल ड्रॉपलेट तयार होणार स्टुडंट याच्या वेळी ड्रॉपलेट तयार होणार पण टेम्परेचर जास्त आहे परत काय होणार स्टुडंट परत इव्हॅपोरेट होणार म्हणजे या चंबर सारखा इथं चंबर काम करणार स्टुडंट परत याचे काय होणार स्टुडंट ड्रॉपलेट तयार होणार मग आता वरती वरती टेम्परेचर कसं असणार स्टुडंट कमी कमी असणार आहे तर मला टेम्परेचर वरती वरती कमी असेल तर स्टुडंट मला सांगा भाऊ तर कमी कमी मॉलिक्युल कुणाचे पाहायला मिळतील आता हळद मॉलिक्युल कमी कमी कुणाचे पाहायला मिळतील स्टुडंट तेव्हा फर्स्ट चेंबर मध्ये मला दोन्हीचे मॉलिक्युल मिळाले त्याच्यानंतर सेकंड चेंबर हा प्रोपेनॉलचे कमी कमी आता टेम्परेचर इथं स्टुडंट एकदम कमी झालं इथं टेम्परेचर किती झालं स्टुडंट 78 डिग्री सेल्सिअस झाले तर आता मला सांगा या चेंबर मध्ये 100% कुणाचे मिळते पाहायला स्टुडंट कुणाचे मिळते हा मग तुम्ही म्हणता स्टुडंट हे बा याच्यावरती मॉलिक्युल आला कुणाचा आला सर समजा बाय हे बाय चान्स याचा मॉलिक्युल आला कुणाचे वेपर आले स्टुडंट हे बा प्रोपेनॉलचे आले आणि आता टेम्परेचर किती स्टुडंट कमी तर प्रोपेनॉल काय होणार स्टुडंट लगेच प्रोपेनॉल काय होईल स्टुडंट बोला काय व्हायला पासून प्रोपेनॉल स्टुडंट काय होईल हा कंडेन्स होईल आणि कंडेन्स झाला की ग्रॅव्हिटी हा कंडेन्स झाला की तो ग्रॅव्हिटी मुळे काय होणार स्टुडंट फॉल डाऊन म्हणजे परत त्या ह्याच्यातनं काय होणार वापस यायला चालू होईल ते लिक्विड हे बा इकडून वेपर जरी गेली की नाही प्रोपेनॉलचे परत ते काय होणार लिक्विड होऊन कुठे येणार स्टुडंट खाली लिक्विड होऊन कुठे येणार स्टुडंट खाली मग याच्यावरती आता प्रोपेनॉल जाणारच नाही याच्यावरती प्रोपेनॉल जाणारच नाही मग याच्यावरती 100% कोण जाणार टेम्परेचर किती स्टुडंट 78 म्हणजे हा इथेनॉल झाला मग आता मला पाहिजे स्टुडंट इथेनॉल जर इथं वरती गेला स्टुडंट तर याच्या कोण आला रे ओनली प्युअर कोण आला स्टुडंट कोण आले कुणाची टीम आहे स्टुडंट कुणाचे स्टुडंट इथेनॉल ओके मग आता इथेनॉल इकडे आता वर जायला चान्स आहे का नाही यावेळी टेम्परेचर मी रीडिंग किती दाखवली स्टुडंट पहा 78 डिग्री सेल्सिअस रीडिंग दाखवली मग मी काय म्हणणार हे बा 100% बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे कोणाचा आहे स्टुडंट इथेनॉलचा आहे म्हणणार
100% boiling point कोणा सांगणार इथेनॉल म्हणणार मग आता इथेनॉल कुठल्या साईडने याला चालवून चुडन हे बा इथेनॉल ची टीम कुठे याला चालवून चुडन या डायरेक्शन ने इथेनॉल ची टीम खाली याला चालवून ओके इथेनॉल ची टीम या डायरेक्शन ने मग आता या डायरेक्शन ने इथेनॉल ची टीम याला लागली तर स्टुडंट हे वॉटर जॉकेट आहे म्हणजे आता वॉटर कंडेन्सर आहे स्टुडंट वॉटर कंडेन्सर दब बसणार आहे का स्टुडंट काय करणार आहे सांगा को वॉटर कंडेन्शन काय करणार आहे स्टुडंट्स वॉटर कंडेन्शन काय करणार आहे स्टुडंट्स अरे सांगा हे कोल्ड वॉटर काय करणार आहे स्टुडंट याच हे जे स्टीम आहे आपल्या साठी या टीमचे टेम्परेचर काढून घेईन आणि काढून गेल्यामुळे स्टुडंट याच काय होणार आहे वॉटर हे काय होणार आहे लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि लिक्विड हळूहळू कसं येणार आहे स्टुडंट ग्रॅव्हिटीनुसार खाली येणार आहे आणि खाली जर आलं स्टुडंट तर याच्या खाली काय लावा लागेल स्टुडंट सांगा बिकर लावा लागेल आणि या बिकर मध्ये लिक्विड काय होणार आहे स्टुडंट कंडेन्स होणार आहे म्हणजे कलेक्ट होणार आहे आणि कलेक्ट झालेलं हे जे लिक्विड आहे स्टुडंट हे कोणतं लिक्विड असेल स्टुडंट कोणतं आहे बोला कोणतं आहे इथेनॉल आहे स्टुडंट ओके 100% कोण येणार आहे स्टुडंट कोणतं लिक्विड इथेनॉल आहे मग मला सांगा याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन का बोललो कोण सांगतोय स्टुडंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन का बोललो याला एनीबडी स्टुडंट कोण सांगतोय चला स्टुडंट हे तर पहा या प्रत्येक चंबल मध्ये काय व्हायला लागलंय स्टुडंट प्रत्येक चंबल मध्ये डिस्टिलेशन व्हायला लागलंय स्टुडंट म्हणजे प्रत्येक चंबल मध्ये काय व्हायला लागलंय स्टुडंट हे बा इथेनॉल चे मॉलिक्यूल इथेनॉल सिस्टीम आणि स्टुडंट प्रोपेनॉल सिस्टीम सेपरेट व्हायला लागले प्रत्येक चंबल मध्ये सेपरेट व्हायला इच अँड एव्हरी चंबल म्हणजे काय झालं स्टुडंट सेपरेशन इज डन म्हणून मी काय म्हणलं हे सेपरेशन काय झालं स्टुडंट मल्टी स्टेट मध्ये झालं स्टुडंट हे बा एकाही जर पुन्हा पुन्हा द्यायच्या सारखी कंडिशन कुठे आहे स्टुडंट इथे त्याच्या सारखी कंडिशन कुठे आहे इथे आहे स्टुडंट त्यासारखी कंडिशन कुठे आहे इथे त्यासारखी कंडिशन कुठे आहे इथे माझ्या आत हे किती स्टेज मध्ये एक्सपोजर डन झाला 1 2 3 4 5 माझ्या आत मल्टी स्टेज मध्ये स्टुडंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं हे काय केलं डिस्टिलेशन केलं म्हणून मी याला काय बोललो स्टुडंट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम बोललो पण नाही स्टुडंट पहा प्रत्येक स्टेज मधून काय केलं स्टुडंट लक्ष द्या प्रत्येक वेळेस मी हे असेंब्ली रिपीट केले तर स्टुडंट प्रत्येक चंबल मध्ये जो माझा स्टुडंट टेम्परेचरचा गॅप आहे ना स्टुडंट तो कमी 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 व्हायला लागला स्टुडंट इथं पहा स्टुडंट इथं दोन्ही आले हळूहळू काय आलं स्टुडंट ज्याचा स्टुडंट प्रेशर जास्त आहे तो थोडासा पुढे चालला स्टुडंट हा थोडासा पुढे चालला की हा लगेच इकडे आला स्टुडंट पहा स्टुडंट हा इथं आलाय पण आता हा स्टुडंट याच्या पुढे जायलाच गेला जातच नाही स्टुडंट ह्या वॉटर कंडिशन मध्ये तो येणारच नाही आला स्टुडंट इथं मला काय मिळणार प्युअर फॉर्म मध्ये लिक्विड मिळणार स्टुडंट लिक्विड कोणतं मिळणार आहे इथेनॉल लिक्विड मिळणार स्टुडंट द सेपरेशन प्रोसेस इज डन स्टुडंट दिस इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कॉलम असेंबली स्टुडंट ओके डन स्टुडंट चला स्टुडंट